भारताने एशियन गेम्स मध्ये 100 पेक्षा जास्त पदके पटकावली आहे, त्यातून 25 सुवर्ण पदके, 35 रौप्य पदके आणि 40 कांस्य पदके पटकावली आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी विजेत्यांना अभिनंदन केलं आहे, त्यात विशेषतः नागपूरच्या ओजसचं अभिनंदन केलं आहे. त्यावेळी प्रसार माध्यमांनी प्रश्न केला असता त्यावर ते बोलले की मी संजय राऊत यांना प्रतिक्रिया द्यावं एवढे ते मोठे नाही आहे. अतिशय आनंदाची गोष्ट आहे की एक तर एशियन गेम्स मध्ये 100 पार हा जो नारा भारताने दिला होता तो नारा खरा ठरलेला आहे आणि 100 पेक्षा जास्त मेडल्स आपल्याला मिळालेले आहेत. गोल्ड मेडल देखील 25 वर आपले गेलेले आहेत. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. विशेषतः ओजसने नागपूरचं नाव हे ज्या प्रकारे मोठं केलं आहे, मी कालच त्याच्या आई वडिलांशी बोललो होतो आणि शुभेच्छा व्यक्त केली होती की 2 मेडल मिळाले, तिसरं देखील त्याला मिळावं. आणि मला अतिशय आनंद आहे की एक प्रकारे नागपूरचं, महाराष्ट्राचं आणि भारताचं नाव हे त्यांनी मोठं केलंय. या व्यतिरिक्त आपल्या महाराष्ट्रातल्या विविध ऍथलीट्सने अतिशय उत्तम परफॉर्मन्स हा एशियन गेम्समध्ये केलेला आहे. मी त्यांचं आणि भारताच्या सर्व खेळाडूंचं अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो.